नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लॅन अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण पोलीस भरती प्रश्नांचा क्रमांक आठ बघणार आहोत याआधी आपण प्रश्नांच्या साथ बघितल्या आहेत जे कोणी बघायचे असतील त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट जी आहे पोलीस भरती प्रश्नांचे तिथं तु तु जाऊन तुम्ही बघू शकता कारण की हे जे प्रश्न घेतलेले आहोत बघा हे प्रश्न नाही का आतापर्यंत सर्वाधिक विकिपीठ झालेले प्रश्न आहेत आणि हे प्रश्न येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे ठीक आहे आपल्याला जी काही परीक्षा देणार आहोत आपण त्या परीक्षेत नाही काही एक एक मत एक एक प्रश्न हे महत्त्वाचा आहे आणि अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण की हेच जे प्रश्न आहेत ते मिळून देणार आहेत चला आता वेळ न घालवता आपण व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय आहे गोदावरीची कोणती उपनदी नाही गोदावरीची उपनदी कोणती नाही आपल्याला असं विचारलं आहे बघा इथं चार नद्या दिलेल्या इंद्रावती प्रवारा इंद्रिया दुधना बघा खालील नाही का फक्त नाही का गोदावरीची उपनदी नाही जे इंद्राणी जी नदी आहे ना हा भीमा नदीची उपनदी आहे ठीक आहे हे लक्षात भु, ठेवा भु, तुम्ही पर्याय क्रमांक तीन आपला राईट आन्सर असा पाहिजे दुसरा प्रश्न बघा समुद्रकडे नाही का समुद्रकडे हे भू भूमिस्वरूप समुद्र लाटांच्या डाय डॅश कार्यामुळे निर्माण झालेले आहेत समुद्रकडा हे जे भूरूप आहे ना हा समुद्र लाटांच्या नाही का डाय डॅश कार्यामुळे निर्माण झालेले आहेत संचयन खनन वहन आणि यापैकी नाही बघा समुद्र जे कडा आहे ना हा भूस भूस्वरूप नाही का इथं भूमिस्वरूप दिलेलं आहे पण भूस्वरूप आहे तो समुद्राच्या लाटांच्या नाही का खनन कार्यामुळे निर्माण झालेले आहेत म्हणजे पर्याकरण म्हटलं दोन आपला इथं आन्सर असा पाहिजे बघा दुसरा प्रश्न बघा उत्तरेकडून नाही का दक्षिणेकडे समुद्र किल्ल्यांची लावा ठीक आहे समुद्र समुद्रात जे किल्ले आहे आपल्या महाराष्ट्रात त्यांचे नाही का उत्तरेकडून नाही का दक्षिणेकडे आपल्याला क्रम लावाचा बघा उत्तरेकडून दक्षिणेकडे दिलेले मग उत्तरेकडे सर्वाधिक का उंदेरी आहे त्याच्यानंतर खांदेरी उजदुर्ग आणि सिंधुदुर्ग असे आपला क्रमश म्हणजे पर्याय क्रमांक चार इथं आपला राईट आन्सर असा पाहिजे बघा आता हे सोपा प्रश्न आहे भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीमिश प्रमाण वेळ यांच्यातला अंतर डॅड डॅश आहे पाच तास सहा तास साडेचार तास साडेचार तास आणि साडेपाच तास बघा भारतीय प्रमाण वेळ म्हणजे इंडियन स्टँडर्ड टायमिंग आणि ग्रीमिश ग्रीनविस्ट प्रमाण वेळ यांच्यात नाही का डॅश अंतर आहे तो म्हणजे साडेपाच तास म्हणजे पर्याय क्रमांक चार भारतीय इंडियन स्टँडर्ड टाईम म्हणजे भारतीय प्रमाण वेळ नाही का अलाहाबाद शहराहून गेलेली आहे जे की साडेब्याऐंशी डिग्री आपण ओळखलो जातो ठीक आहे आणि जी ग्रीनविस्ट प्रमाण वेळ हे नाही का लंडन शहरातून गेलेलं आहे हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही आणि जे भारतीय प्रमाण वेळ नाही का अलाहाबाद शहरातून जे की युपमध्ये आहे आपण प्रयग्राससुद्धा असं म्हणतो बघा कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही आहे म्हणजे कोणती नदी नाही का वाहिनी नदी नाही आपल्याला विचारले बघा उल्हास तर आहेत वेतरणा आहे कुंडलेखासुद्धा सुद्धा आहेत कुंडलनेका हा रायगड जिल्ह्यात आहे वेतरणा आणि उल्हास हा ठाणे जिल्ह्यात आहे आणि संपूर्ण कोकणातील नद्यांपैकी नाही का उल्हासनयका सर्वाधिक लांबीचा नदी आहे आणि सर्वात महत्त्वाचा नदी आहे हे लक्षात ठेव उल्हास आणि आपलं जे राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक चार म्हणजे कोणतंही नाही आहे ठीक आहे सर्व जे नदी आहे हे पश्चिमवानी नद्या आहेत जे की अरबी अरबी समुद्रात गुळून जाऊन बोलतात बघा पुढचा प्रश्न बघा भारतात अंतर्गत मत्स्योपादनाची कोणती साधने आहेत अंतर्गत मासेमारीची कोणती साधने आहे आपल्याला विचारली बघा आपल्या भारतात नाही का अंतर्गत मासेमारीसुद्धा होता आणि भारगत मासेमारीसुद्धा होतं अंतर्गत म्हणजे आपण गोड्या पाण्यातील म्हणतो आणि बरगत म्हणजे आपण खाऱ्या पाण्यातील जे की आपण समुद्रात मासेमारी करतात त्यांना म्हणतो ठीक आहे एवढं लक्षात ठेवा बघा भारतात नाही का अंतर्गत मासे मासेमारीची जी साधने आहेत ते बघा नद्या पण आहेत ऑब्वियसली आहे अंतर्गत कॅनल हे सुद्धा आहेत बरोबर मोठी धरणी हे सुद्धा आहेत विहिरी विहिरीमध्ये काय मासेमारी करत नाही त्याच्यामुळे पर्याक्रमांक कर चार नसणारे आहे ठीक आहे म्हणजे क्रमांक कर तीन आपला रायडॅन असा पाहिजे म्हणजे एक दोन तीन हे अतिशय योग्य पर्याय आहेत म्हणजे पर्याय क्रमांक कर तीन आपला रायडन असा पाहिजे चिल्का सरो खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत चिल्का अतिशय महत्त्वाचा सरोवर आहे ठीक आहे जे की कुठे आहे ओडिसा या राज्यात आहे पर्या क्रमांक एक आपला रायडन्सार असा आहे भारतातला सर्वात मोठा सरोवर आहे चिल्का सरोवर जे की खाऱ्या पाण्याचा आहे ठीक आहे हे सुद्धा लक्षात ठेवा बघा पुढचा प्रश्न कोणती नदी अरबी समुद्रात मिळते कोणती स सम... नाही का अरबी समुद्रात जाऊन मिळते तापी कावेरी महानदी कृष्णा बघा कावेरी महानदी आणि कृष्णा हे नाही का बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात आणि जी तापी नदी ही नाही का ही पश्चिम वाहिनी नदी आहे जी की अरबी समुद्रात जाऊन मिळते पर्या क्रमांक एक आपला राईड आन्सर असा पाहिजे महाराष्ट्रातील डायड विभागात भाताची उत्पादकता सर्वाधिक होती पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि कोकण बघा महाराष्ट्रातील नाही का कोकण या विभागात नाही का भाताची उत्पादकता सर्वाधिक होते म्हणजे पर्याय क्रमांक चार आणि कोकण को विभागात जर विचार केला तर रत्नागिरी रायगड या जिल्ह्यात जास्तीत जास्त भाताची उत्पादकता होते ठीक आहे बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील डायडाश या जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नाही असं आपल्याला प्रश्न दिलेला आहे बघा पुणेमध्ये तर आहे सोलापूरमध्ये आहे धुळेमध्ये सुद्धा आहे फक्त नांदेडमध्ये महाराष्ट्रीय महामार्ग नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला राष्ट्र सॉरी पर्याय क्रमांक एक आपला राष्ट्र राईट आन्सर असा पाहिजे नांदेड शहरात नाही का एकही राष्ट्रीय मार्ग जाव जात नाहीत शहरामधून पर्याय आपला राईट आन्सर असा भाजी बघा शेवटचा प्रश्न बघा या इडिओ शेरमधला महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नाही का तलावातून सिं जलसिंचन केले जाते ठीक आहे तलावातून जलसिंचन केले जाते बघा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर यवतमाळ अमरावती वर्धा ठीक आहे तर मित्रांनो नाही का याचा जर राईट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक दोन चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यात नाही का सर्वाधिक नाही का तलावातून जलसिंचन केले जाते तसे नागपूर भंडारा गोंदिया सॉरी नागपूर भंडारा सॉरी नागपूर आणि वर्धामध्ये सुद्धा केले जाते आणि थोडेफार प्रमाणात यवतमाळमध्ये सुद्धा केले जातात परंतु सर्वाधिक नाही का चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचोरी या जिल्ह्यात केले जाते म्हणून आपला पर्याय क्रमांक दोन आपला रेड अन्सरातला पाहिजे ठीक आहे आणि सर्वाधिक याच्यामधून जर सर्वाधिक जर विचार केला तर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात केला जातो आणि त्यातलंच नाही का भंडारा तर तला, तला तलावांचा जिल्हा सुद्धा ओळखलं जातो हे सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा तर अशा